वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते. नारायण राणे यांना तिहार तुरुंगात जावं लागेल असा हल्ला बोल खासदार संजय राऊत यांनी केला. तर 2 महिन्यात आमची सत्ता येईल आणि नारायण राणे यांच्या बंद असलेल्या फाईल पुन्हा सुरू होतील असंही संजय राऊतांनी म्हटलंय. दरम्यान राणे साहेब आणि भाजपच्या नेत्यांची राऊतांनी चिंता करू नये असा पलटवार नितेश राणे यांनी केलाय. तिहार जेलमध्ये घालण्याची भाषा करणारे राऊत मुंगेरी लाल के हसीन सपने पाहत असल्याचं देखील नितेश राणे यांनी म्हटलंय. मग नारायण राणे कुठे राहतील 2 महिन्यांनी? त्याचा 2 महिन्यात सत्ता आमची येते या देशात. त्यांच्या ज्या फायली बंद केल्यात ईडी आणि सीबीआयच्या, त्या खोलल्या ते कुठे असतील? तिहार जेलमध्ये. आदरणीय राणे साहेबांना आमची सत्ता आल्यावर आम्ही तिहार जेलला पाठवू. मुंगेरी लाल की हसीन सपने पाहणारा हा संजय राजाराम राऊतला सांगेन, तू आदरणीय राणे साहेबांची आणि आमच्या भारतीय जनता पक्षाची नेत्यांची चिंताच करू नकोस. कारण का 2024 लोकसभेमध्ये परत एकदा NDA चे सरकार येतच आहे.